पक्षाप्रमाणे भुरकन ओढून चाललीत माणसं. डोंगराआड गेलेला माणूस परत येतो, ढगाआड गेलेला माणूस परत येत नाही. का कोणास ठाऊक माणसं न सांगता भराभर सोडून चाललीत एकमेकांना. कित्येक स्वप्न तसेच सोडून ढगाआड. माणूस गेल्यानंतर माणसं हळहळ करतात, पण हयात असताना हीच माणसं एकमेकांना छळतात. सत्ता, संपत्ती, अहंकार, ईर्ष्या, स्पर्धा सगळं किती क्षणिक आहे याचा इतका अनुभव यापूर्वी कधी आला नसेल. आपले प्राधान्यक्रम चुकले आहेत. एकमेकात स्पर्धा करता करता जगण्याशी स्पर्धा झाली. नको त्या गोष्टींना नको तितकं महत्त्व देणारी, किरकोळ अहंकारासाठी एकमेकांना अगदी बोलणं सोडून देणारी माणसंच आहेत. माणसाचा क्षणाचा भरवसा राहिला नाही. फुलपाखरासारखं क्षणभंगूर जगणं झालंय. त्यामुळे माणूस माणसात असेपर्यंत माणसाने माणसाशी माणसासारखंच वागलं पाहिजे. मी का माघार घेऊ, मी का फोन करू, मी का कमीपणा घेऊ, हे सगळं सोडून आधार, धीर, आनंद दिला घेतला पाहिजे. माणूस गेल्यानंतर आपण त्याचं कितीही कौतुक केलं, स्टेटस ठेवलं, रडलो तरीही तो ते कधीच पाहू शकत नाही की त्याला कोणी जाऊनही सांगू शकत नाही. मित्रांनो, जिवंतपणे एकमेकांना प्रेम द्या, आधार द्या, मदत द्या, दिलासा द्या, नात्याला आणि एकमेकांना महत्त्व द्या.